नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पीक विमा व्याजासकट शेतकऱ्यांना देण्याचे विमा कंपनीला आदेश. होय, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी हे आदेश दिलेले आहेत. येत्या जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती व्याजासकट पीक विमा जमा झाला पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर ही अपडेट आहे रायगड जिल्ह्यातील तळा महसूल येथील. रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळाच्या विभागाच्या मुद्द्यावरून प्रलंबित राहिलेल्या फळपिका विम्याच्या संदर्भात आज आदरणीय या ठिकाणी विमा कंपनी कृषी अधिकारी उपस्थित होते, त्यासमवेत बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या अद्याप शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आता प्रलंबित पीक विमा व्याजासकट देण्याचे निर्देश या ठिकाणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे. तर किती शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत पहा. तर रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळाच्या विभागातील या ठिकाणी प्रलंबित जो पीक विमा आहे, सुमारे 2940 शेतकऱ्यांची थकीत 9 कोटी रुपये रक्कम व्याजासह 3 जानेवारीच्या आत अदा करण्यात यावी असे निर्देश यावेळी संबंधित कंपनीत देण्यात आलेले आहे. म्हणजे येणाऱ्या 3 जानेवारीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती थकीत फळपीक विमा व्याजासकट जमा करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा.